खरीपाचा हंगाम तोंडावर आलाय, मात्र कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातच खरीप पीक कर्ज मिळावं यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा जिल्हा बँकेच्या शाखांसमोर लागलाय. 15 एप्रिल पासून वार्षिक मुदतीचं पीक कर्ज वाटप करण्यास सुरुवात व्हायला हवी होती, मात्र राष्ट्रीयकृत बँकेकडून पैसे मिळत नसल्याचं कारण पुढे करून कर्ज वाटपात दिरंगाई होतीय. एकीकडे आग ओकणारा सूर्य आणि दुसरीकडे दररोज बँकेत घालावे लागणाऱ्या हेलपाट्यांमुळे जळगाव जिल्ह्यातला शेतकरी वैतागलाय. शेतकऱ्यांना चालू हंगामाचं खरीप पीक कर्ज मिळता मिळत नाहीये. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे बी बियाणं, खतं, शेतीपयोगी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत निकड आहे. मात्र कर्जच मिळत नसल्यामुळं बळीराजा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलाय. पीक कर्ज शेतासाठी लागणारं जे सोसायटी वगैरे पीक कर्ज तर ते वेळेवर मिळायला पाहिजे. शेतीसाठी पैसा लागतो, यांना मदत द्यायला पाहिजे बँकेवाल्यांना, लवकरच लवकर द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. आता पैशांची गरज आहे, पेरणी वरणीसाठी बी बियाण्यासाठी पैसा लागतो शेतीले, यांना बँकेवाल्यांना लवकर द्या. जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना 4% व्याज दरानं दरवर्षी 1500 कोटींचा पीक कर्ज पुरवठा करण्यात येतो. मात्र विविध कार्यकारी सोसायटींमधून चेक आणल्यानंतर गावागावातल्या पीक संरक्षण सोसायट्या तसंच जिल्हा बँकांच्या शाखेत कॅश शिल्लक नसल्याचं कारण सांगण्यात येत आहे. काही राष्ट्रीयकृत बँका जिल्हा बँकेच्या शाखांना पुरेसा पतपुरवठा करत नसल्याचं जिल्हा बँकेकडून सांगण्यात येत आहे. आपल्याला कॅश तुटवडा जो आहे त्याच्यामुळे थोडं आमचं राहिलं आहे. SBI कडून आपल्याला कॅश तुटवडा येऊन राहिल्यामुळे आपलं ते वाटप थोडंसं लांबत आहे, पण त्याच्या संदर्भात आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे नाथभाऊंच्या माध्यमातून, खासदार एटीनानांच्या माध्यमातून, यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. खरीप हंगाम तोंडावर आलाय, हातात पैसा नसल्यामुळं शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडलाय. युती सरकारच्या काळात अच्छे दिन ऐवजी बुरे दिन पाहायला मिळत आहेत अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.